नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विचार म्हणजे युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आणि आपण आज तुम्हाला दाखवणार आहोत मुरघास साठवून कसा ठेवायचा. आता तुम्हाला याआधी आपण मुरघास कसा बनवायचा, मुरघास साठवणूक कशी करायची, मुरघासाच्या बॅग कोणत्या वापरायच्या, या सगळ्या बाबतीत तुम्हाला आपण आपला एक जुना व्हिडिओ दाखवला होता. परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांना जो मुरघासावरती जो बुरशी येण्याचा प्रकार असतो त्याबद्दल सोल्युशन पाहिजे होतं, किंवा बऱ्याचशा लोकांनी तशा कमेंटही केल्या होत्या. तर त्या संदर्भात मी तुम्हाला आता दाखवतोय की आपला जो मुरघास आहे तो अशा प्रमाणात, म्हणजे सगळ्यात बऱ्याचशा शेतकऱ्यांचा या प्रमाणात खराब होतो, किंवा अशा बुरशी, गादी सारखी बुरशी त्याच्यावर येते. आता शेतकरी विचारतात की हे खाऊ घालावं का, जनावरांना हे खाऊ घातलं पाहिजे का. तर शेतकरी मित्रांनो, ह्याच्यात खूप मोठी एक अडचण अशी आहे की मुरघास ज्यावेळेस असा बनतो आणि तो जनावरांच्या पोटात जातो किंवा खाण्यात जातो, तर त्याच्यात आपलं जनावर किंवा आपली गाय म्हैस ही आजारी पडण्याची फार जास्त दाट शक्यता असते. कारण का हा बॅक्टेरिया जास्त प्रमाणात याच्यावरती असल्या कारणानं म्हणजे त्याच्यामध्ये खाण्या डायजेशनमध्ये तो बिघाड वगैरे करतो. आणि त्याच्यामुळे आपण ह्याचा जो ही जी कुट्टी आहे, हा जो साठवलेला आपण जो भूत आहे, तर जो खराब झालेला भाग आहे कुट्टीवरचा, तो आपण वरून व्यवस्थितरित्या काढून घेतला तरी चालतो. तुम्ही बघत असाल तर यावरती जास्त हा प्रकार नाही आहे, इथे हा फ्री आहे, मोकळा आहे. आणि त्यामुळे हा बाकीचा जो भाग आहे तो खाण्याच्या लायकीचा आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. परंतु हा जो आपण काढलेला आहे किंवा ह्याच्यातून आपण दोन तीन टोपले जे काढणार आहोत या कुट्टीतून बाहेर, सॉरी या भूतातून जे बाहेर, तर ते खाण्यायोग्य नाही आहे. आणि ते तुम्ही उकांड्यावर टाकले तरी चालतात. होतं असं की अशा बुरशीजन्य मुरघास आपण जर जनावरांना खाऊ घातला तर आपल्या जनावरांना ताप येणे किंवा अपचन सारखा प्रकार जो आहे, संडास लागणे असं होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. आणि कुट्टी टाकताना किंवा कुट्टी खाऊ घालताना या साठवणीकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. ज्यावेळेस आपण मुरघास तयार करतो आणि भरतो त्यावेळेस काय करायला पाहिजे, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आपण तो खोलायला पाहिजे. त्याच्यातून जी वाफ तयार झालेली असते, जो बुड तुमचा जे आपला फुगा जो आलेला असतो, तो फुगा सोडून त्यातील हवा आपण सोडून दिली पाहिजे. ती हवा सोडल्यानंतर त्यातील बाष्प हा निघून जातो आणि तो ड्राय मॅटर खाली राहतो, त्यामुळे हा जो प्रकार आहे तो होत नाही. आता हा जो भूत आहे याच्यातील मी बऱ्यापैकी हवा सोडली होती, परंतु पलीकडच्या बाजूने कुठेतरी एक बारीक छिद्र झालेलं असावं पाण्याने, तिथला भाग खराब झालेला असावा. बाकी मी एवढे सगळे बोट फोडले तर त्यामध्ये माझ्याकडे थोड्याफार प्रमाणात खराब झालं. परंतु ही प्रक्रिया जी आहे ही मला थोडीशी लेट लक्षात आली, म्हणून मी शेतकऱ्यांना सावधानता म्हणून आणि शेतकऱ्यांच्या लक्ष द्यावी म्हणून आपण ही गोष्ट शेतकऱ्यांसमोर आणतोय. कारण की मी आत्ताच माझी एक गाय आहे की जिच्या खाण्यामध्ये हा बॅक्टेरिया गेला, व्हाईट बुरशी गेली आणि तिला अगदी निमोनिया, कावीळ यासारख्या आजारांनी मला अगदी खूप खर्चात नेलं. आणि मला तेव्हा लक्षात आलं की हा जो प्रकार आहे हा फक्त डॉक्टरनी ज्यावेळेस मला सांगितलं की हा खाण्याच्या माध्यमातून याला हा म्हणजे जडलाय, तर त्यानंतर मी ही काळजी घेण्यास सुरुवात केली. आणि शेतकऱ्यांनाही हे सांगण्यास म्हणजे सांगण्यास मला भाग पाडावं लागलं की नाही, कुट्टी किंवा मुरघास जो साठवणूक करताय त्याची तुम्ही योग्य ती काळजी घ्या, नाहीतर तुमचं नुकसान हे अटळ आहे. त्यामुळे मुरघास बनवताना आणि मुरघास साठवताना दोन्ही गोष्टीची काळजी जर घेतली तर शेतकरी समृद्ध आणि म्हणजे आरामदायक दुग्ध व्यवसाय करू शकतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचा काही विषय असेल तर तोही कमेंटमध्ये सांगा, आपण त्यावरती नक्कीच एक नवीन दुसरा व्हिडिओ बनवू. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.